प्रेझेंटेशन मला आमच्या बांगर आयुक्तांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं दिलं आणि वेगवेगळे मग प्रश्न होते ते पण इथं समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी बांगरांना स्पष्ट असं सांगितलं की सध्या ह्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून तेच आहेत आणि आयुक्त म्हणून तेच आहेत. आम्ही अनेक महानगरपालिका चालवलेल्या आहेत आणि महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराचे लोक असतात आणि मग तिथं ठराव करताना वैयक्तिक काही इंटरेस्ट निर्माण होतात. मी बांगरांना असं सांगितलं की बांगर तुम्ही जे उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून नव्या मुंबई महानगरपालिकेकरता निर्णय घेण्याची गरज आहे ते आत्ता तुमच्या कारकिर्दीतच मंजूर करून घ्या, त्याला मान्यता घ्या. त्याच्यामध्ये काही तुम्हाला राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडनं परवानग्या पाहिजे असतील तर त्याही देण्याच्या बद्दलचे आम्ही तुम्हाला मदत करू. मग उदाहरणार्थ काय, मी त्यांना सांगितलं की आता मोरबे धरण आपलं पॉप्युलेशन जवळपास झालं 15 लाख आणि आपला लोकसंख्या वाढीचा रेट आहे 60%. साधारण एकेका शहरामध्ये रेट असतो 10%, नव्या मुंबईचा रेट 60% आहे. साहजिकच आहे, खूप जण आता नव्या मुंबईमध्ये कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं येत असतात, व्यवसायाच्या निमित्तानं येत असतात. मग मोरबे धरण पुढं कमी पडणार, मग त्याच्यामध्ये फ्लॅपची उंची वाढून काही करता येईल का? मध्ये आम्ही कोयनेला फ्लॅपची उंची वाढवली, 7 TMC पाणी वाढलं. उजनीला वाढवली, तिथं 7 TMC पाणी वाढलं. तसं प्रयत्न करा, ते तपासून घेतो म्हणले. आणि दुसरं, खोपोलीला वरून जे काही टाटाची वीज तयार झाल्यानंतर पाणी येतं, गगनगिरी महाराजांचा मठ होता आहे तिथून, तर तिथं बंधारा करून देखील नव्या मुंबईला ते पाणी आणण्याचं साधारण महानगरपालिकेच्या डोक्यामध्ये आहे. त्याचा सर्वे पण करण्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, कारण मागे एकदा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही आलेलो होतो त्यावेळेस भोकरपाड्याच्या तिथं, आपण अडिशनलचा पाण्याच्या बद्दलचा आपला जलशुद्धीकरण केंद्राचं उद्घाटन केलेलं होतं आणि त्याच्यातून ह्या सगळीकडे पाणी कसं देता येईल. त्यांच्या डोक्यामध्ये हेटावण्याचा एक विचार आहे, हेटावण्याचं 50 MLD पाणी नव्या मुंबईला अलर्ट झालेलं आहे, पण लोकसंख्या वाढीचा विचार करता अजूनही काही हे केलं पाहिजे म्हणून आपण त्याही गोष्टीचा सर्वे करायला सांगितलेला आहे आणि तिथून पाणी डायरेक्ट जलशुद्धी केंद्रावर आणायचं, मग तिथून पुन्हा आपल्या नव्या मुंबईमध्ये उचलायचं अशा प्रकारे. दुसरी गोष्ट, काही बाबतीमध्ये सिडकोमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की काही नागरिकांना डबल टॅक्स भरावा लागतो आहे, सिडकोचा पण आणि MRDC पण, तर तिथं डुप्लिकेशन होत आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये मागे काय केलं होतं, आम्ही ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन जो काही टॅक्स लागेल तो 50% ग्रामपंचायतीने घ्यावा आणि 50% MRDCने घ्यावा असा मार्ग काढला होता. तशा पद्धतीनं मार्ग काढायचा विचार आमचा आहे. दुसरी गोष्ट, हे सगळी पूर्वीची गावं आलीत आणि त्यांना जर त्यांची घरपट्टी थकली किंवा कुठलाही कर थकला तर कायद्यामध्ये 2% महिन्याला व्याज लावण्याचा अधिकार आहे, म्हणजे 24%. वर्षाला 24% माझे 100 रुपये थकले तर मी 125 रुपये पुढच्या वर्षी भरायचे. हे प्रचंड मोठं त्याच्यावर व्याज आकारलं जातं आहे. मी आत्ताच संबंधित सचिवांशी बोललो, त्यांना म्हणलं की सध्या तुम्ही 12% कॅबिनेट नोट आणा. कॅबिनेट मग मुख्यमंत्री महोदय, आमचे उद्धव ठाकरे साहेब आणि बाकीचे सगळे आम्ही मिळून त्याबद्दलचा निर्णय, नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे असे सगळे मिळून बसून, बाळासाहेब थोरात असतील, जयंत पाटील, अशोकराव चव्हाण, मी असे सगळे मिळून आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेऊ. परंतु प्रस्ताव आणताना 12% आणा आणि मग कॅबिनेट तर सर्वोच्च आहे, कॅबिनेट निर्णय घेईल. मग तशा प्रकारचं सगळ्याच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील आणि जे काही खूप मोठ्या प्रमाणावर व्याज आकारलं जातं त्याच्यावर कुणी टॅक्स भरायला तयार नाही, त्याच्यावर टॅक्सची पण वसुली मला वाटतं 25% आहे, 50% आहे,
हा फटका बसतोय म्हणून तो एक निर्णय आजच्या मीटिंगच्या निमित्तानं आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे. तसंच आरोग्य विभागाचं आपल्या इथं आता बाकीचं आपल्या इथं मोठं हॉस्पिटल म्हणजे अपोलो एक आहे, आता काहीतरी हिरानंदानी एक आहे, प्रायव्हेटमध्ये सांगतोय, आपली कॉर्पोरेशनची काही हॉस्पिटल आहेत, वाशीचं हॉस्पिटल म्हणलं तर 300 बेडचं आहे. तर इथं पीजीचं मेडिकल कॉलेज ते काढायचं साधारण सुचवलं आहे मी, आणि नर्सिंगचा एक कोर्स 3 वर्षाचा असतो तो एक त्या ठिकाणी घ्यायचा, जेणेकरून आपल्याला हॉस्पिटल झाल्यानंतर हे सगळे पी जीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अवेलेबल होतील आणि त्याच्यातनं गरीब वर्गाला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देणं हे सोयीचं होईल. तर त्याही संदर्भामधलं प्रपोजल तयार करण्याच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या बद्दल पाठीमागच्या काळामध्ये आपल्या कॉर्पोरेशननी त्या स्मार्ट सिटीमध्ये अंतर म्हणजे भाग घेतला नाही, त्याच्यामुळे खरं तर आपल्याला काही कोटीचा फटका बसला. त्याच्यात जर भाग घेतला असता तर केंद्राचे बऱ्यापैकी निधी जो आता पुणे महानगरपालिकेला मिळतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळतो, ते आपल्याही महानगरपालिकेला मिळाला असता. परंतु त्यावेळेसच्या मॅनेजमेंटने काय विचार केला ते त्यांचं त्यांना माहिती. पण जरी आपली महानगरपालिका आर्थिक बाबतीमध्ये बरी असली तरी जेवढा काही केंद्राचा राज्याचा वेगवेगळ्या योजनांचा निधी आणता येईल तो निधी आणायचा प्रयत्न हा करायचा असतो. पण आता ती वेळ निघून गेलेली आहे, पुढं कधी संधी आली तर त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल. आपल्याला इलेक्ट्रिक बसेस आता इथून पुढं इलेक्ट्रिक बस किंवा CNG बस ह्याच बसेस घ्यायचा, डिझेलच्या बस घ्यायच्या नाही अशाही सूचना मी बांगरांना दिल्या. 600 पैकी 180 आपल्याकडे इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि बाकीच्या CNG वर कन्वर्ट करायचं आपलं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. सध्या कोरोनाच्यामुळं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट हे आपलं घाट्यामध्ये, पण जगामध्ये पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कधी फायद्यात नसतं, कारण गरीब वर्गाला कमीत कमी पैशामध्ये ह्या भागातून त्या भागात आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टची सेवा आपण चांगल्यातली चांगली देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणावर नागरिक स्वतःची वाहनं रस्त्यावर आणायच्याकरता थांबतात आणि त्याच्यातनं वाहतूक सोपस्कर होण्याच्याकरता मदत होते. त्याच्यामुळं त्याही बाबतीमध्ये आज मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. सध्या हे सगळं करत असताना जिथं जिथं स्मशानभूमी आणि दफनभूमीची गरज आहे तिथं काही काही सूचना आल्या की अमक्या ठिकाणची दफनभूमी चांगली नाही, भिंती पडल्यात, गरज तिथं आहे, तिथं मायनॉरिटीचं पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं तिथं जास्तीची जागेची गरज आहे. मी आयुक्तांना सांगितलं की बाबा हे नवीन बॉडी येण्याच्या आतच जर केलं नाहीतर काय होतं, आपले वास्तविक दफनभूमी स्मशानभूमी ही त्या शहराची उद्याची 50 वर्षाचा विचार करून तशा अवेलेबल असल्याच पाहिजेत. तर त्याहीबद्दल मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. पाण्याचे स्पॉट हे मोठ्या प्रमाणावर आहे, विशेषतः आपल्या पाम बीचच्या शेजारचा प्लॉट मोठा आहे म्हणजे तलावाचा, तर त्या भागामध्ये थोडंसं सिवरेजचं पाणी तिथं जात आहे त्याच्यामुळे किंचित त्याला वास येतो आहे. परंतु साधारण आपल्या मुंबई नव्या मुंबई महानगरपालिकेची गरज आहे तेवढे सिवरेज ट्रीटमेंट प्लांटची कामं चालू आहेत, लवकरच तिथलंही काम पूर्ण होईल आणि तिथं मात्र ते पूर्ण झाल्यानंतर ते सगळं पाणी हे एक तर गार्डनच्या करता, दुसरं इंडस्ट्री करता, कारण चांगल्या पद्धतीनं त्या पाण्यावर ट्रीटमेंट केली तर ते पाणी पिण्याकरता नाही पण इंडस्ट्री करता, झाडांच्या करता 100% वापरता येतं. तर तशाही प्रकारचं नियोजन करण्याच्या बद्दलचं सांगण्यात आलेलं आहे आणि यदा कदाचित पुढं जर जमलं तर CSR मधनं तिथं बांध घालून तो तलाव जरा मोकळा करायचा. बऱ्याचशा ठिकाणी मधल्या काळात महात्मा फुले जलभूमी अभियान महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलं, त्यावेळेस अनेक तलावातला गाळ काढला गेला आणि तो जिथं भराई करायची होती तिथं टाकला गेला, काही शेतकऱ्यांनी तो स्वतःच्या शेतात वाहून नेला, काही ठिकाणी वीटभट्टीला नेण्यात आला. इथं जी काही त्याचा उपयोग करून घेता येईल तशा पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा.
देशातल्या तृतीय क्रमांकाचं स्वच्छ शहर म्हणून खरं तर आपल्या नव्या मुंबईचा नंबर लागला आणि महाराष्ट्रातील स्वच्छ शहराचा बहुमान पण मिळाला आणि वॉटर अधिक मानांकन प्राप्त महाराष्ट्रातील एकमेव शहर, त्याच्यामुळं निश्चितपणे नागरिकांचं आणि महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन, मनापासून त्यांचं कौतुकच त्या ठिकाणी केलं पाहिजे. एकंदरीत शहरामध्ये एसआरए आणि बाकीच्या संदर्भातल्या ज्या योजना असतात, उदाहरणार्थ बैठ्या साडी, उदाहरणार्थ आपल्या इथे पण काही बैठ्या साडी आहेत. आता आपण बघतो काही काही भागात महाराष्ट्रातल्या शहरामध्ये त्याच्यामध्ये आपण स्कीम तिथं घेतो, त्याच बैठ्या साळी किंवा तिथली घरं काढतो आणि तिथं अधिकचा FSI देऊन त्या मूळ मालकाला पण जरा जास्त जागेचं घर मिळावं. त्याला ते घर मिळत असताना जो बांधकाम व्यावसायिक आहे त्याला पण त्याचं बांधकाम मोफत देऊन राहिलेलं बांधकाम विकून त्याचा सगळा खर्च निघून काही प्रमाणामध्ये त्याला प्रॉफिट राहावा अशा प्रकारे मी त्यांना हे करायला सांगितलेलं आहे, म्हणजे लक्ष घालायला सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा प्लॉट फार छोटे आहेत, तर त्याच्यातनं काय मार्ग काढायचा हे जरा तपासून घ्या अशा सूचना मी दिलेल्या आहेत. तर ते म्हणले की आम्ही तपासून घेतो आणि जे काही व्यवहारी दृष्टिकोनातनं प्रपोजल पुढे येईल त्याप्रकारे ते करायचं असं आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं ठरवलेलं आहे. तसंच कोविडच्या बद्दलची तर तयारी व्यवस्थितपणे केलेली आहे, कुठली काही अडचण येईल असं वाटत नाही. RT-PCR आणि ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये चाचण्या अतिशय चांगल्या चाललेल्या आहेत, चाचण्याची कॅपॅसिटी पण वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये अँटीजेन चाचण्या साधारण 60% आहेत आणि RT-PCR चाचण्या साधारण 40% होत आहेत आणि साधारण तो रेशो अतिशय योग्य पद्धतीचा आहे. लसीकरण पण आता पहिला डोस जवळपास 99% गेलेला आहे, पण तो आता 100%च्याही पुढे जाईल, कारण फ्लोटिंग पॉप्युलेशन येतं आपण असं म्हणू शकत नाही. आता तुम्ही बाहेर गावचे आहेत आणि इथं पहिला डोस आम्ही तुम्हाला देणार नाही. त्याच्याही संदर्भामध्ये आता काही दिवसात घरोघरी जाऊन व्हॅक्सिन करण्याचा आपला प्रयत्न आहे. दुसरं म्हणजे त्यांना एक सांगितलेलं आहे की काही काही बाबतीमध्ये फळ विक्रेते, भाजी विक्रेते अशा प्रकारचे कुठंही फुटपाथवर तिथं टाकतात आणि तिथंच बसतात, त्याच्याऐवजी मोबाईल व्हॅन, त्यामध्ये म्हणजे व्हॅनमध्येच भाजी विक्रीचं वगैरे आता स्टॉल निघायला लागलेले आहेत, तशा पद्धतीनं परवानगी द्यायची. पीक आवरमध्ये नाही, पीक आवर नसताना त्यांनी एखाद्या ठिकाणी थांबल्यानंतर जास्तीत जास्त 1/2 तास तिथं त्यांनी थांबलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे वाहतुकीवर परिणाम करायचा नाही. ट्रायल बेसवर अशा काही ना परवानगी देण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न करतो आहे. ते जर चांगलं सक्सेस झालं तर लोकं तेवढे मोठ्या प्रमाणावर कॉलनीमध्ये राहणारी सगळेच भाजी मंडई यायच्याऐवजी त्यांना तिथल्या तिथं किफायतशीर दरामध्ये स्वच्छ भाजी आणि फळं मिळाली तर निश्चितपणे ट्रॅफिक पण रस्त्यावर कमी उपलब्ध त्या ठिकाणी राहील. काही कल्याणकारी योजना आणि दिव्यांग व्यक्तींच्या करता पण काही जे काही राज्य सरकारने निर्णय घेतलेले त्याच्यातनं काही त्या आपल्या सहकाऱ्यांना कसं मदत करता येईल अशाही प्रकारचा आम्ही आजच्या बैठकीमध्ये विचार केलेला आहे. शैक्षणिक सुविधेच्या बाबतीमध्ये 2 CBSE बोर्ड शाळा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उलट आता नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची पालकांची म्हणजे मागणी आहे की अजून ते वाढवा, तोही वाढवण्याच्या बद्दल, कारण आपलं 2000 कोटीचं साधारण बजेट आहे आणि 2000 कोटीचं आपल्याकडे फिक्स डिपॉझिटला आहे आणि त्या पद्धतीनं करायला त्यांना सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये जो हॉटेलचा रेस्टॉरंटचा जो ओला वेस्टेज आहे, फूड वेस्टेज, हां फूड वेस्टेज, त्याच्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे अशा प्रकारचं रिझल्ट्स मिळालेले आहेत. म्हणजे त्याच्यातनं जास्त तुमच्या नेहमीच्या ओल्या कचऱ्यातनं नाही, फूड वेस्टेजला त्याच्यातनं 100% मिळतो. पुण्यामध्ये ते झालं आहे
मधल्या काळामध्ये बारामतीमध्ये पण ते करण्यात आलं, परंतु आम्ही त्याच्यावर बसेसनं चालवता इंजन चालवतो, इंजनमधनं वीज म्हणजे जनरेटर चालवतो आणि जनरेटरमध्ये ठराविक भागामध्ये वीज तिथं मिळते. आम्ही मीच स्वतः ते उद्घाटन केलेलं आहे त्याच्यामुळं. पण एक आहे, आपला ओला कचरा घरातला आणि सुका कचऱ्यापेक्षा सगळ्यात जास्त फूड वेस्टेजमधनं गॅस जास्त मिळतो. नाही त्याची आता कॅपॅसिटी बघून आपल्याकडे असणारी रेस्टॉरंट, आता आपण काय करतोय लवकरच रेस्टॉरंटला पण पूर्ववत प्रमाणे परवानगी देतोय. आम्ही आत्ताच संबंधित अधिकाऱ्यांशी बोललोय, कारण आपण 22 तारखेपासून नाट्यगृह थिएटर ह्याला परवानगी देतोय, त्याच्यामुळं ह्याही आता घटकाला परवानगी दिली गेली पाहिजे, कारण 10 रेस्टॉरंटमधनं जावा असं म्हणणं पण बरोबर त्या ठिकाणी नाहीये. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्हीवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.